अमळनेर तालुका गेल्या 4 वर्षांपासून भयंकर दुष्काळाला सामोरे जातोय. प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत असल्यामुळे पर्जन्यमान देखील कमी होत आहे. सरकार तर वृक्ष लागवड संगोपन संदर्भात प्रबोधनासाठी करोडो रुपये खर्च करते, परंतु अमळनेर तालुक्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पर्यावरणाची हानी करणारा प्रकार शौर्य मराठीच्या निदर्शनास आलाय. मौजे ढेकुसीम हद्दीत मुरमुरा फॅक्टरी असून तिथे अतिशय विदारक चित्र समोर आलंय. येथे नीम प्रजातीच्या चांगल्या व डेडार वृक्षांची कत्तल करून जाळण्यासाठी जमा केलेले ते आढळून आले. या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अनंत निकम यांनी वनपाल पारोडा, उपविभागीय अधिकारी अमळनेर व तहसीलदार अमळनेर यांच्या कार्यालयात तक्रार देऊन दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ढेकुसीम या हद्दीमध्ये निर्माण झालेल्या फॅक्टरीमध्ये आजूबाजूचे वृक्षतोड प्रचंड प्रमाणात होत असते आणि ते प्रचंड प्रमाणात झालेली वृक्षतोड आपल्याला तिथे समोर दिसत आहे. त्याविषयी आम्ही आरएफओ असो तहसीलदार उपविभागीय प्रांत अधिकारी दंडाधिकारी यांना आम्ही आज तक्रार केलेली आहे. या संदर्भात आपण चित्रीकरणाचे पुरावे देखील आम्ही तहसीलदार असो वनपाल असो प्रांत अधिकारी असो यांना आम्ही दिलेले आहे. यावर आता बघायचं आहे की कोण कशी कारवाई करतं. विशेषतः जेव्हा वृक्षतोड होते त्यावेळेस इथले स्थानिक तलाठी असो किंवा वनपाल असो वन विभागाचे काही कर्मचारी असो यांनी याला आळा घालायला पाहिजे. शेतकऱ्यांनी तोडून दिले असं हे सांगतात, पण शेतकऱ्याला पास कोणी दिली, यांना पास कोणी दिली, हा खूप मोठा जंगम प्रश्न आहे. यामुळे अमळनेर तालुक्यामध्ये भयंकर असा दुष्काळ होतो, पर्जन्यमान कमी झालेलं आहे. कुठेतरी मेहरबान सरकार सांगते झाडं लावा झाडे जगवा, पण सरकारच्या या वाक्याला कुठेतरी दुजोरा न देता सरकारच्या वाक्यापासून खूप मोठी पळवाट काढली जाते. सरकारचा घात केला जातो आहे आणि असंख्य प्रमाणामध्ये निंब प्रजातीचे वृक्ष तोडून या मुरमुरा फॅक्टरीमध्ये स्वतःच्या हा व्यावसायिक स्वतःच्या स्वफायद्यासाठी हे सर्व काम करत आहे. पर्यावरणाची हानी होत आहे, यावर आपण विचार करावा.